शिवसेना भाजपच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विजय नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ काल अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे संपन्न झाला। याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य सुनीता भांगरे, सुषमाताई दराडे, रंजना मेंगाळ, जालिंदर वाकचौरे, देवा सामेरे, दत्ता देशमुख, मारुती मेंगाळ आणि इतर सर्व सदस्यांचा सत्कार गोवा राज्याचे भाजपा पक्षाचे उद्योग सहकार मंत्री नामदेव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे खासदार सदाशिवराव लोखंडे हे होते। याप्रसंगी आढळा परिसरामधील हजारोंच्या संख्येने नागरिक हजर होते। यावेळी गोव्याचे राज्यमंत्री महादेव नाईक यांनी नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन केलं। कारण बाजीराव दराडेमुळे मी तुमच्यामध्ये बसण्याचा योग मला मिळालेला आहे आणि हे आजचा दिवस म्हणजे 23 तारखेला रिझल्ट झाला आणि अवघ्या 2 दिवसांनी मी इथं आलो। आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस या भागाचा आहे। आभासकी द्यायला आलोय। बाजीराव दराडे ज्यांची जन्मभूमी जरी ही असेल परंतु कर्मभूमी गोवा झालेली आहे आणि आपल्या गोव्याला त्यांना स्वीकारलेलं आहे। आपल्या गोव्यामध्ये काम करताना त्यांना कसलीही अडचण पडणार नाही याची दक्षता आपण मी आणि माझं सरकार घेत असतो। त्याने मला बोलवलं हा माझा मोठा एक मोठा मान त्याने मला दिलेला आहे। परंतु येताना मी एक लहानची पुस्तिका आणली। मी गेली 4-5 वर्ष मंत्री म्हणून काम करत आहे गोव्यामध्ये। माझ्याकडे उद्योग सहकार समाज कल्याण आणि टेक्सटाईल डिपार्टमेंट आहे। व्यासपीठावर जेवढे काही आपले नवनिर्वाचित सदस्य बसलेले आहेत त्या सदस्यांसाठी मी ही पुस्तिका आणलेली आहे। आपल्याकडे जेव्हा लोक एक जबाबदारी सोपवतात त्या जबाबदारीचे आपण उत्तरदायी होत असताना आपण गेल्या 5 वर्षात काय केलं याचा एक पुस्तिका आपण दर 5 वर्षांनी सादर करतो। बऱ्याच जनतेला प्रश्न पडला असेल की भाजपशी एवढं जवळीक असताना बाजीराव दराड यांनी शिवसेना का जॉईन केली याचं कारण एकच आहे। या तालुक्याच्या जनतेचं आश्रू मला दिसलं म्हणून या जनतेसाठी मला कुठेही राहायला लागले तरी चालेल पण जनतेचा विकास आणि जनतेचे प्रश्न हे फार महत्वाचे असतात। माझ्या आधी बऱ्याच वक्त्यांचे भाषण झाले पण आता त्याच्यावरती बोलण्याची गरज नाही धुमाळ साहेब कारण जनतेने पूर्ण कौल हा आपल्याकडे दिलेला आहे आणि प्रशासनामध्ये आपल्याला बसवलेलं आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी। मला वाटतं आपण जर भांडत बसलो तर याचाच फायदा पिचर्ड अँड कंपनी घेईल म्हणून आपण भांडण्यात काही तथ्य नाही। आपण सर्वांनी एक दिलाने जर ह्या तालुक्यातले प्रश्न समजावून घेतले आणि 5 वर्षात त्यांना जर उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर नक्कीच जनता आपल्याला खांद्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही। प्रश्न खूप आहे, राजकारण खूप आहे पण राजकारण कशासाठी करायचं आणि प्रश्न सोडवण्यासाठी काय पाहिजे याचा अभ्यास जर आपण केला तर नक्कीच 5 वर्षांमध्ये ह्या जनतेचे प्रश्न आपण सोडवू शकतो। यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, जालिंदर वाकचौरे, अशोकराव भांगरे, शिवाजीराज धुमाळ, मधुकर तळपाडे, सतीश भांगरे, सीताराम भांगरे, भाऊसाहेब वाकचौरे, दीपक वैद्य, ईश्वर वाकचौरे तसेच तालुक्यातील सेना भाजपचे नेते आणि कार्यकर्ते हजर होते। न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, एस नाईन मीडिया, अकोले।